हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नाथप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल चॅनलवरती आज आपण मराठी व्याकरणाचा व्हिडिओ टाकत आहोत यामध्ये आपण तीस क्वेश्चन्स बघणार आहोत जे की मागील भरतीतील पी क्यूज आहेत यामध्ये वरिष्ठ सहाय्यक नागपूर भरतीचा प्रश्न आहे त्यानंतर औरंगाबाद परिचरचा आहे संयुक्त मुख्य परीक्षेचे आहे त्याचे पशुसंवर्धन आहे त्यानंतर विस्तार अधिकारी आरोग्यसेवक म्हणजे जिल्हा परिषदेचे सर्व पोस्ट त्यानंतर तलाठी ला भरती तर येतच त्यानंतर तुम्हाला एम पी एस सी लेवलची ही क्वेश्चन्स जी पूर्व पूर्वी होती किंवा मुख्य परीक्षांमध्ये जो मराठी विषय कंपल्सरी असतो त्या विषयांची जी प्रश्न आहेत तर सर्वच प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर चला या तीस प्रश्नांची माझ्याबरोबर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा काही तुमचा जर मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला असेल तर काही सेकंदात उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करूयात चला तर पहिला प्रश्न बघा वात या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा आणि पर्याय बघा दिव्यातील वात समेतील वाद वारा पवन वायू वारा समयतील वात आणि पवन तर तुम्हाला वा, इथे वात या शब्दाला दोन वेगवेगळे अर्थ असणारे इथे आपल्याला जोडी शोधायचे आहे तर इथे पर्याय क्रमांक चार बघा समयेतील वात एक शब्द झाला आणि पवन म्हणजेच वारा वात या ठिकाणी आपल्याला हा एक शब्द तयार झालेला आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा कोणत्याही प्रकारची अवयव ही सामान्यत नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात वरिष्ठ सहाय्यक नागपूर दोन हजार तेरा तर ते इथेही ते ते तुम्हाला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे आधी व्याख्या व्यवस्थित समजून घ्या कोणत्याही प्रकारची अव्यय अव्यय विचारलेला आहे मग यामध्ये शब्द योग्य अव्यय आणि केवळ प्रयोग अवय हे तीनच अव्यय येतात <coughs> सॉरी क्रियाविशेषण येतो का अव्ययामध्ये नाहीयेत मग यामध्ये आपण याला एलिमिनेट केलं तर आपल्याकडे इथे तीन पर्याय राहतात तर बघा हे बघा कोणत्याही प्रकारचे अव्यय हे सामान्यतः नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात आता इथे पर्याय क्रमांक होणार आहे दोन शब्द योगी अवयांना जोडून येतात आता शब्दयोगी अवय जर तुम्ही बघितले वर खाली हे नामांना जोडून येणारी काय आहेत शब्दयोगी अवय आहेत म्हणून इथे कोणता पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढची बघा इथे क्वेश्चन पैसा आला की माणूस की प्लीज कोणत्या प्रकारचे अवयव आहे ते इथे अवयवाचे उपप्रकार विचारलेले आहेत तुम्हाला विकल्पबोधक परिणामबोधक समुच्च बोधक आणि कारण बोधक आधी आपण वाक्य समजून घेऊयात पैसा आला की माणूस की संपलीच तर यामध्ये बघा विकल्प आहे का दिलाय का इथे अथवा मी आणि व तर नाही समुच्चय बोधक समुच्चय बोधक शब्द असणारा या ठिकाणी अव्यय आहे का नाही कारण इथे कारण आपल्याला सांगितलंय का पैसा आला कारण माणुसकी संपली किंवा इथे काही कारण उद्देश कशी का दोन शब्द दोन शब्द किंवा वाक्य आलेली आहेत का तर नाही तर या ठिकाणी आहे परिणामबोधक असणारा वेळ पैसा आला की माणूस की संपलीच म्हणजे पैसा आला हे एक क्रिया झाली आणि त्याच्यानंतर परिणाम काय झाला त्याच्यावरती माणूस की संपत चाललेली आहे किंवा संपली तर हे परिणामबोधक अव्ययाचं उदाहरण होईल नेक्स्ट बघूयात उंचावरून पडणारा पानलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा बघा शब्दसमूहा प्रश्न आहे उंचावरून पडणारा पानलोट तर बघूया बघा पाझर झरा नदी धबधबा काय येईल इथे उंचावरून पडणारा पानलोट काय म्हणतो आपण त्याला धबधबा दब म्हणतो अगदी सोपा शब्द समूह आहे नेक्स्ट बघा हिमालयातील केदारनाथाची यात्रा ही आवडीची यात्रा आहे यातील हिमालय या नामाचा प्रकार ओळखा म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना मराठी व्याकरणाचा इथे आपल्याला व्याख्या दुसरा इथे आपल्याला शब्द इथे अवयव्यांची उपप्रकार किंवा क्रियाविशेषणाची उपप्रकार संधी उपप्रकार म्हणजे सर्व उपप्रकार सुद्धा ढीपमध्ये जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा करा आहे तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे अभ्यासाला त्यामुळे ढीपमध्ये अभ्यास करण्याची हीच सुवर्ण संधी आहे बरोबर आहे का तर बघा अं काय येईल बरं याचं नामाचा प्रकार सांगायचा आहे हिमालयातील सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आणि यापैकी नाही तर काय येईल बरं काय विशेषण येईल या ठिकाणी हिमालयातील हे विशेष नाम येणार आहे कारण केदारनाथची यात्रा हिमालय एक असे विशेषण आहे हे पुढे बघा इथे आपल्याला वाक्यप्रचार विचारलेला आहे वाक्यप्रचार काय आहे डोंगर कोसळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आनंद होणे अतिशय दुःख होणे डोंगर खाली येणे सुखद घटना घडणे डोंगर कोसळणे म्हणजे काय अति दुःख होणे अगदी सोपी होती ही व्याख्या सॉरी वाक्य प्रचार कनिक तिमणे म्हणजे काय चला सांगा कनिष्ठ सहाय्यक भंडारा दोन हजार तेराचा प्रश्न आहे काय येईल या ठिकाणी कनिक तिमणे म्हणजे काय करणे तर खूप कष्ट करणे गोंधळ घालणे दोष देणे मारा देणे तर काय येईल या ठिकाणी मार देणे कणिक तिमणे पर्याय क्रमांक काय येईल या ठिकाणी चार येईल पुढे बघा शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा इथे जिल्हा परिषद विचारले ग्रामसेवकाला विचारलेला आहे दोन हजार चौदाचा क्वेश्चन आहे हा तर आपल्याला या ठिकाणी शुद्ध शब्द योग्यरित्या उत्सव हा शब्द दाखवलेला आहे बघा त्यांनी इथे बघा उत्सव उत्सव छला आहे उत्सव आणि उत्सव तुम्हाला इथे योग्य पर्याय लगेच दिसला असेल लगे पर्याय क्रमांक दोन हा उत्सव शब्द योग्य आहे म्हणजे शुद्ध शब्द सुद्धा आपल्याला करायची आहे पुढील जोड्यांपैकी कोणती जोडी अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा कोणती जोडी आहे ते ओळखायचं आहे नम्रता उद्धटपणा अठता गुडता हेकेखोरपणा हट्टीपणा चिडखोरपणा तापटपणा काय येईल याचं उत्तर तर याचं ये उत्तर येणार आहे चिडखोरपणा तापटपणा बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे एस टी आय मुख्यचा प्रश्न आहे ही। तर हीच अशी हार्ड लेवलची क्वेश्चन्स तयार होतात यातूनच पुढे बघा पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील आधोरेखित शब्द डॅश डॅश चे काम करते तर उद्देश विस्तारावरचा हा एक प्रश्न आहे तर बघा उद्देश विस्तार उद्देश क्रियापद का विशेषत पांढरे स्वच्छ या शब्दाखाली अंडरलाईन आहे तर हे काय आहे उद्देशाचं विस्तार आहे या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक एक येईल पुढचे प्रश्न बघा शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळे या अधोरेखित शब्दाची जात कोणती बरोबर आहे का शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळे तर हे काय आहे सर्व नाम आहे नाम आहे क्रियापद आहे काय विशेष आहे तर माझ्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यावर या, शेत या शब्दाखाली अंडरलाइन असावी तर हे उदाहरण आहे नामाचे पुढे बघूयात पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे इडी लिंबू बघा किती छान शब्द दिलेला आहे इडी लिंबू शुद्ध शब्दांवरती तर इथे बघा इड लिंबू आता तीन चार प्रकारे लिहून दाखवलाय तर मी तुम्हाला योग्य उत्तर डायरेक्ट सांगते पर्याय क्रमांक तीन आहे इड लिंबू इथे बोला दुसरा उकार आहे पहिली विलांटी आहे आणि अणुस्वार हा ल वरती देण्यात आलेला आहे तर फक्त लिंबू शब्द तुम्हाला बघायचा आहे योग्य आहे का जर तुम्ही इथं बघितलात एक नंबरला तर इथे वरती काय आहे इमारतीचा साधा दिलेला आहे तर इडी लिंबूचा ईच पाहिजे त्या ठिकाणी इथे पर्याय क्रमांक काय येईल तीन येईल पुढील पैकी शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा सामासिक शब्द कोणता आहे संयुक्त मुक्ताचा प्रश्न आहे मुख्यचा पंचक्रोशी परदेशी स्वदेशी त्रिभुवन तर बघा सामासिक शब्द मिळाला का तुम्हाला बघा जे पाठीमागचे विद्यार्थी आहेत सतत चॅनलला फॉलो करतात मराठी व्याकरणासाठी स्पेशल तर त्या मुलांना ह्या प्रश्नांची माझ्या तरी तीस पैकी तीस प्रश्न पूर्ण यायलाच पाहिजेत कारण भरपूर जवळजवळ एक वर्षापासून तुम्ही चॅनलला फॉलो करताय मराठी व्याकरण हा तुमचा जिवाळ्याचा विषय आहे अगदी सोप्या पद्धतीने शॉर्टकट रिकने आपण भरपूर बघितलेले आहेत माझ्या मते हा मराठी ग्रामरचा जवळजवळ हा दीडशेवा व्हिडिओ तर नक्कीच असावा जेणेकरून मराठी ग्रामर हे जा जास्त करून आपल्या चॅनलवरती चालवलं जात तर काय याचं त्रिभुवन येणार आहे पर्याय क्रमांक चार येणार आहे तीन भुवानांचा समूह हो म्हणजेच या ठिकाणी समासाचा सा काय होतं सामासिक शब्दाचा सा विग्रह होतो पुढे बघा खालील वाक्याचा सा वाक्यप्रचार सांगता सांगा आणि वाक्यप्रचार काय बघा इथे आता तुम्ही बाहेर जा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे इथे आपल्याला सांगायचं आहे वाक्याचा तर बघा इथे गौण वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर अशा टायमाला ना इलिमिनेशन मेथडने जायचं आपल्याला जर नाही लक्षात आलं की तुम्ही बाहेर जा हे काय जमलिंग होत आहे मिश्र आहे का गौण आहे का शुद्ध आहे संयुक्त आहे का, का नाही मिश्र वाक्याला इथे दोन वाक्य एकत्र आहेत का नाही गौण वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन वाक्य असायला हवी आहेत ती नाहीये तर हे साधं सिंपल शुद्ध वाक्य आहे तुम्ही बाहेर जा मिळालं का उत्तर पर्यायानुसार तर या पद्धतीने हे तुम्ही सोडवू शकता टंचाई या शब्दाच्या विरुद्ध अर्धी शब्द ओळखा काय येईल बरं टंचाईचं विपुलता सफाई नाही येणार उंचाई येतील का नाही येत टंच येईल का नाही मिळेल का एलिमिनेशन उत्तर मी पुलता त्याच्यानंतर भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा चला आता हे तुम्हाला माहिती आहे भृंगाचं काय येतं इथे ये भृंगा पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट बघा कासव या शब्दा करता खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द आहे आता मात्र तुमचं थोडं इथे समानार्थी शब्दांचं इथे होणार आहे कसं बघा तुम्हाला माहिती असेल तर वायस क्रूम सोम आणि तापस काय असेल बरं याचं उत्तर तर याचं उत्तर आहे क्रुम वायस म्हणजे कावळा सोम नाही होणार तापस पण नाही होणार क्रूम हा शब्द आहे नेक्स्ट बघा तू फारच चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे आज्ञार्थी उद्गार वाचक विधानार्थी आणि प्रश्नार्थक चला सोडवा एलिमिनेशन नि पटपट प्रश्नार्थक आहे का इथे हा होईल का नाही उद्गार वाचक चिन्ह आहे का उद्गार वाचक आहे का नाही त्यानंतर ना या ठिकाणी आज्ञा देण्यात आलेली आहे का नाही मग राहिलं काय विधानार्थी करा त्याच्यावर क्लिक उत्तर सबमिट करून टाकायचं काही सेकंदामध्ये उत्तर सेकंद शब्द म्हणून तर उत्तर मिळाले तुम्हाला अगदी हे फक्त आणि फक्त तुम्ही जास्तीत जास्त मागील प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळेच प्रश्नपत्रिकेची प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही कितीही अभ्यास करा दिवसभरात पण दिवसाच्या शेवटी रात्री किंवा दिवसाच्या सुरवातीला अभ्यासाच्या सुरुवातीला कमीत कमी तुम्ही दोन ते ती तीन प्रश्नपत्रिका सोडवा त्या टॉपिक वरच्या नक्की सोडवा त्याने खूप फायदा होतो तुम्हाला बघा पुढे पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता जमीन जुमला हा शब्द बघा हा तिसरा ते चौथा प्रश्न आहे म्हणजे आज तुमचं या ठिकाणी मी शुद्ध शब्दांची जो जो तिसरा ते चौथा प्रश्न आहे हा हा कव्हर होऊन गेलेला आहे जमीन जुमला जमीन शब्द आपल्याला लिहायचा माहिती आहे बघा आता इकडे जमीन शब्द पहिल्या याच्यात बरोबर आहे दुसऱ्या याच्यात वेलांटी चुकीची दिलेली आहे तिसऱ्या याच्यामध्ये पण आहे त्याच्यानंतर राहिलं कॉम्पिटिशन कुठे एक आणि दोन मध्ये जमीन जुमला आता या ठिकाणी उकार कोणता पाहिजे तर बघा या ठिकाणी ज्या शब्दांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला वेळ हा कमी लागतो त्याला पहिला उकार किंवा पहिली वेलांटी दिली जाते आणि ज्या शब्दांचा उच्चार करण्यासाठी दीर्घ वेळ लागतो किंवा थोडासा एक जास्त वेळ लागतो तर अशा शब्दांना दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार दिला जातो तर जमीन जुमला कसं शब्द काय येईल बरं बघा तर पर्याय क्रमांक एक ही जला पहिला हे येईल आपण इतकं दीर्घ स्वरूपात म्हणत नाही म्हणून हे निघणार नाही चला जशी पिकत घातलेल्या आंब्यांची अडी तशी काजूंची काय असते गाथन जाळी पेंड का थप्पी काय असते काजूंची तर या ठिकाणी काजूंची असते गाथन पर्याय क्रमांक एक मालक गण्या तर चाकर रुद्राजी या वाक्यातील रुद्राजी या शब्दाचा अर्थ कोणता बघा कसं प्रश्न विचारलेला आहे छान चाकर रुद्राजी मावळ व्यक्ती संतापी माणूस दयाळू का कृतज्ञ काय येईल बर पर्याय क्रमांक येणार आहे या ठिकाणी दोन संतापी माणूस रुद्र अवतार आपण म्हणतो काय रुद्र अवतार केलेला आहे रुद्र हे महादेवाचं एक नाव आहे त्यावरनं रुद्राजी अवतार म्हणजेच या ठिकाणी संतापी मनुष्य वाक्यातील प्रयोग ओळखायचा बघा प्रयोगावरचा प्रश्न आलेलाच आहे वाक्यातील प्रयोग ओळखा पंढरीच जाताना कुरुडवाडीजवळ उजाडले चला आता हे जुने विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी नक्की याचं उत्तर द्या माझ्या अगोदर सेकंदामध्ये भरपूर वेळेस हा प्रश्न झालेला आहे हे तर भरपूर वेळेस झालेला आहे तर उत्तर काय येणार आहे अकर्म भावे प्रयोग भावे प्रयोगामधलं आपल्याला हे उपप्रकार आहे अकर्म भाव्य प्रक्रिया या ठिकाणी कर्माची गरज नसते भाव्य प्रयोग जरी ओळखता आला तरी उत्तरवर इथे कटकन कर क्लिक करून टाकायचं पर्याय क्रमांक तीन कर्तरीकडे घुसायचं नाही कर्मनी नाही सकर सकर्म प्रयोगाकडे घुसायचं नाही भाव्य प्रयोग ओळखता आल्याने उजाडले भूतकाळातील वाक्य आहे तृतीय पुरुष एक वचनी आहे हे आपल्याला माहिती आहे चला क्लिक करा पुढे जा बेडूक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा काय येणार आहे बेडूक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द बेडकी कवितेची रचना करणारी या शब्द समूहास शुद्ध शब्द सुचवा कवितेची रचना करणारी कोण असते कवयित्री असते पर्याय क्रमांक एक तर बघा फ्रेंड्स तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश ग्रामर हे तर इंग्लिश ग्रामर हे असंच एलिमिनेशननी आणि अगदी सोप्या पद्धतीने छोटे छोटे रूल्स सांगून कसं सोडवायचं अगदी इझी मेथडनी तर तुम्ही सरळ सेवे भरतीची तयारी करत असाल तर त्यामध्ये सर्वच पदं येतात तर त्यासाठी तुम्ही नक्की इंग्लिश ग्रामरसाठी एकदा चॅनलची प्लेलिस्ट चेक करा अगदी सोप्या पद्धतीनेच असंच मी घेतलेलं आहे तुम्हाला त्यामध्ये टॉपिक वाईज व्हिडिओ बघायला मिळतील तसेच विविध स्पर्धा परीक्षेत आलेल्या प्रश्नपत्रिकाही बघायला मिळतील त्यानंतर ना आपल्या चॅनलवरती या ठिकाणी जनरल नॉलेजही घेतलं जातं अपडेटेड आता मागे जे ज्या चर्चित व्यक्ती आहेत जे आहेत त्यानंतर ना या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वाईज ही घटक शिकवला जातो तर तुम्ही एकदा नक्की चेक करा बघ्यात पुढचे प्रश्न ना म्हणजे काय अंगण क्रीडांगण स्त्री आणि यापैकी नाही तर याचं होतं अंगना म्हणजेच इथे स्त्रियांविषयी एक समानार्थी शब्द वापरण्यात येतो त्यांना म्हटलं जातं तर अंगना म्हणजे स्त्री त्यानंतर पुढे बघा वाक्यप्रचार सांगायचा आहे पडते घेणे म्हणजे दारातीर्थी पडणे जीव खाली पडणे हात पाय गळणे आणि नेमते घेणे ने? तर काय येईल या ठिकाणी पडते घेणे म्हणजेच काय करणे नेमते घेणे पर्याय क्रमांक एक चार एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली आता इथे वाक्य सांगा चला केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य काही यापैकी नाही आता यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही काहीतरी आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय नवी काय मिळालं आहे पण मग चला आता हे मिश्र आहे का केवल आहे केवळ वाक्य होईल का हे सांगा बरं होईल काय एक सिंपल वाक्य आहे का नाही म्हणजे इथे निघून गेला केवळ वाक्य कॉम्पिटिशन कशात आहे संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य मग आता हे मिश्र वाक्य केलेलं आहे का दोन वाक्य एकत्र जोडलेले आहेत का नाही म्हणजे निघून गेलं तर हे काय आहे संयुक्त वाक्य आहेत मिळालं काही सेकंदामध्ये उत्तर नेक्स्ट चलो पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो वाक्याचा प्रकार ओळखा बघा परत प्रश्न आलाय तसाच बघा आता तुम्ही याचं उत्तर घ्या बरं एलिमिनेशन कसं येत आहे संयुक्त मिश्र केवळ का मिश्र संयुक्त बघा चुकवण्यासाठी कसं आपल्याला प्रकार देण्यात येतो मिश्र संयुक्त तर असा प्रकार नसतो मिश्र आहे का केवल आहे का संयुक्त आहे आता याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल हे वाक्य कसं आहे केवळ वाक्य आहे यामध्ये कशानेही दोन वाक्य जोडलेली नाहीये किंवा उभय संयुक्त वाक्य नाही आहेत एक सिंपल वाक्य इथं आहे चोरी चोर करून पळत जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द निवडा चोर विरुद्धार्थी म्हटल्यावर का कसं विचारलंय बघा इथे प्रश्न साधू संन्यासी प्रामाणिक आणि सा चोरच्या विरुद्धार्थी काय येणार आहे तर चोरच्या विरुद्ध असलेला शब्द आहे साव तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी ही मी तीस प्रश्न तुमची एक अख्खी प्रश्नपत्रिकेतली हे पूर्ण करून घेतलेली आहेत त्यामध्ये सर्व प्रश्न कवर झाले तुमची तर बघू शकता तुम्ही तुम्हाला जर असेच पी क्यूज मागच्या बघायच्या असतील तर मराठी ग्रामरची प्लेलिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल एकदा नक्की चेक करा जर ठोकळ्याच्या स्वरूपात तुम्हाला अर्धा अर्धा आणि एक एक तासाची क्वेश्चन जर व्हिडिओ हवी असतील तर आवर, ती सुद्धा तुम्हाला ठोकळ्याच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतील याच्या व्यतिरिक्त टॉपिक वाईजही व्हिडिओ आहेत समास आहे क्रियाविशेषणावरती डिटेल्स मध्ये घेतलेला आहे संधी कशा ओळखायच्या जर पर्यायावरनं जरी आपला अभ्यास नसला अलंकार कसे ओळखायची त्यानंतर शब्द समूहाबद्दल आहे समानार्थी शब्दांचा एक स्पेशल पर्याय असणारा असंच पी वायक्यूचा व्हिडिओ सुद्धा आहे तर एकदा तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं अभ्यास करत चला जास्त वेळ नसला तर व्हिडिओच्या सेटिंग मध्ये जायचं आणि त्याच्यामधनं प्लेलिस्टचा जो व्हिडिओचा प्लेचा जो स्पीड आहे तो थोडा वाढवा जेणेकरून तुमचा इथे पंधरा मिनिटाचा व्हिडिओ हा सात ते सात मिनिटांमध्ये पूर्ण होऊन जाईल वेळ वाचेल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाला जास्त वेळ देता येईल चला तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमचे टॉपिक येत आहेत एत। मराठी ग्रामरचा आज आपण टॉपिक कव्हर केलाय उद्या आपण हायकोर्टाचा जो एक जणांची रिक्वेस्ट होती की पेपर टाका आपण त्याचीही एक पेपर टाकूयात सर्वांनाच त्याचा एक लाभ होईल चला तर मला कमेंट करून असेच सब्जेक्ट सुचवा आपण घेचवयात चला विशो ऑल द बेस्ट सर्वांना काळात होणाऱ्या वर्तींसाठी आणि अशाच अभ्यास करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओ